तुमच्या किचनमधील हे 22 पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर थांबा, होऊ शकतात गंभीर आजार. 1. बटाटे. बटाटे आपल्या घरात नेहमी वापरले जातात, पण मोड आलेले बटाटे नियमित वापरू नये. मऊ आणि मोड आलेले बटाटे शरीरासाठी हानिकारक असतात. 2. कुकर. नियमित कुकर वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यात शिजलेले अन्न शिजण्याऐवजी फाटते आणि कुकरमध्ये शिजलेल्या अन्नामध्ये पोषक घटक देखील शरीराला कमी प्रमाणात मिळतात. म्हणून कुकर कधी कधी वापरणे योग्य आहे, पण नियमित वापरू नये. 3. साखर. बारीक साखर आपल्या आरोग्यासाठी विशेष समान असते, कारण बारीक साखर बनवताना बरीचशी प्रक्रिया केलेली असते. तसेच त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल देखील मिसळले जातात, त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणून बारीक साखरेऐवजी जाड खडी साखर वापरावी. 4. मीठ. जास्त प्रमाणात पांढरे मीठ वापरल्यामुळे बीपीचा त्रास होऊ शकतो, म्हणून सैंदव मीठचा वापर करावा. 5. मैदा. आपल्या आहारात जास्त मैदा वापरल्याने पचनक्रिया बिघडते आणि कॉन्स्टिपेशन देखील होऊ शकते, म्हणून मैदा कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करावा. जिथे आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल त्या ठिकाणी देखील काही जण मैदा वापरतात, पण मैद्याचा अतिवापर आपल्या शरीरासाठी चांगला नसतो, म्हणून त्याऐवजी गव्हाचे पीठ किंवा रवा वापरावा. 6. चहा कॉफी. चहा कॉफीचे जास्त सेवन केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात, कारण त्यात कॅफिन जास्त प्रमाणात असते, त्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकते, म्हणून चहा कॉफी कमीत कमी घ्यावी. 7. सोडा. आजकाल प्रत्येक घरामध्ये नाश्त्यामध्ये सोडा घालूनच नाश्ता बनवला जातो, मग इडली असो किंवा ढोकळा आप्पे. पण अति प्रमाणात सोड्याचे सेवन केल्यामुळे आपल्या हाडांचे कॅल्शियम कमी होते, म्हणून असे नाश्त्याचे पदार्थ आठवडाभर न खाता आठवड्यातून 1 किंवा 2च दिवस खावेत. त्याऐवजी फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यांपासून पौष्टिक नाश्ता बनवावा. 8. रिफाईंड तेल. जवळजवळ प्रत्येक घरामध्ये रिफाईंड तेलाचा वापर केला जातो, पण जास्त प्रमाणात रिफाईंड तेल वापरल्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू शकते, तसेच इतरही आजार होऊ शकतात. म्हणून रिफाईंड तेलाऐवजी शुद्ध घाणीचे तेल वापरावे. घाणीचे तेल थोडेसे महाग जरूर असते, पण आपले शरीर त्यापेक्षाही जास्त महाग आहे. 9. ॲल्युमिनियम भांडी. स्वयंपाकासाठी वापरली जाणारी ॲल्युमिनियमची भांडी आरोग्यासाठी एक हळूहळू शरीरात जाणाऱ्या जहरप्रमाणे काम करते. रोज थोड्या थोड्या प्रमाणात भांड्यांचे ॲल्युमिनियम आपल्या शरीरात जाते आणि त्यामुळे भविष्यात खूप गंभीर आजार होऊ शकतात. 10. नॉनस्टिक भांडी. नॉनस्टिकची भांडी देखील कमीत कमी वापरा. त्याऐवजी अल्टरनेटिव्ह म्हणून लोखंडाचा तवा, इडली पात्र अशी भांडी वापरावी. 11. प्लास्टिक. आपल्या घरातल्या सगळ्याच वस्तू मॉडर्न झाल्या, परंतु तरी देखील आपण लहान मुलांना टिफिन देताना प्लास्टिकचा महागातला महाग टिफिन देतो. गरम जेवणामुळे प्लास्टिकचे बारीक कण अन्नात मिसळतात, म्हणून किचनमध्ये जेवणासाठी, अन्नपदार्थ काढण्यासाठी किंवा टिफिनसाठी कधीही प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करू नये. 12. ॲल्युमिनियम फॉईल. आजकाल ॲल्युमिनियम फॉईलचा देखील आपल्या किचनमध्ये वापर केला जातो, पण ते देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते, म्हणून ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करणे टाळावे किंवा कमीत कमी करावे. 13. तळणीचे तेल. पुन्हा पुन्हा पदार्थ तळून तेलामध्ये बरीचशी प्रक्रिया होते आणि ते तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकते, म्हणून शक्यतो तळणीचे पदार्थ तळताना लागेल तेवढेच तेल वापरावे. जास्तीचे तेल घेऊन उरलेल्या तेलाचा वापर शक्यतो परत करणे टाळावे. 14. जळालेला पदार्थ. बरेच जणांना करपलेली खिचडी किंवा करपलेला पदार्थ खायला आवडतो, पण जळालेला किंवा करपलेला पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो, म्हणून करपलेला पदार्थ खाण्यापेक्षा ताजा व पूर्ण शिजलेला पदार्थ खाणे केव्हाही चांगले. 15. शिळे अन्न. शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला कुठलेही न्यूट्रिशन मिळत नाही, याउलट शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, कारण शिळ्या अन्नामध्ये असलेले पौष्टिक घटक निघून गेलेले असतात. म्हणून शक्यतो रात्रीचे सकाळी आणि सकाळचे रात्री असे खाण्यापेक्षा जेवण कमी बनवा आणि फ्रेश अन्न खा, त्यामुळे आरोग्य आणि इम्युनिटी दोघेही चांगले राहील. 16. दूध. आजकाल आपण कोणत्याही पदार्थामध्ये
सहज दुधाचा वापर करतो, पण आयुर्वेदानुसार दूध, मीठ आणि तेल नियमितपणे बरेच वर्ष एकत्र खाल्ल्याने अंगावर कोड येण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आपण भाजी बनवताना भाजीमध्ये तेल आणि मिठाचा वापर करतो, त्यामध्ये जर दूध घातले तर ते विरुद्ध अन्न होते आणि असे विरुद्ध अन्न शरीरासाठी खूप विषचे काम करते. 17. दही. आयुर्वेदानुसार दही गुणाने उष्ण असते, म्हणजेच शरीरात उष्णता वाढवते. म्हणून ज्या लोकांना पित्ताचा त्रास असतो किंवा उन्हाळ्यामध्ये शक्यतो दहीचे सेवन करू नये. तसेच दही गरम करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने विष समान आहे, पण आपण कढी बनवताना दह्यामध्ये भरपूर सारे पाणी घालतो म्हणून कढी विष समान म्हणता येणार नाही, परंतु नुसते दही गरम करणे विष समान असते. 18. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न नेहमी सतत खाल्ल्याने शरीरातील इम्युनिटी कमी होत जाते आणि आपण जास्त प्रमाणात आजारी पडू लागतो. त्यामुळे शक्यतो प्रत्येक अन्न पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. सकाळची थोडाही पदार्थ उरलेला असेल तर थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात बाहेर ठेवला तरी चांगलाच राहतो. त्यामुळे विनाकारण अन्नासाठी फ्रीजचा वापर करणे टाळावा. 19. अन्न परत परत गरम करणे. तसेच अन्न पदार्थ देखील परत परत गरम करणे टाळावे. यामुळे अन्नातील पोषक घटक तर नष्ट होऊनच जातात, पण असे अन्न खाल्ल्याने आपल्या शरीराला देखील कुठलाही फायदा होत नाही. त्यामुळे अन्न पदार्थ परत परत गरम करू नये. 20. बाहेरचे रेडीमेड सॉस, पेस्ट, प्युरी. आजकाल बऱ्याच गृहिणी वेळ वाचावा म्हणून किंवा बनवण्याचा कंटाळा येतो म्हणून बाहेरून पॅकेट बंद सॉस, पेस्ट किंवा प्युरी आणतात आणि पदार्थ बनवताना वापरतात. पण असे सॉस, पेस्ट, प्युरी यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. असे पॅकेट बंद पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे रेडीमेडचे पदार्थ वापरण्यापेक्षा थोडा वेळ स्वयंपाकासाठी जास्त लागला तरी चालेल, पण फ्रेश प्युरी, पेस्ट आणि सॉस घरीच बनवून वापरावे. 21. जरी आजकाल सगळीकडे सकाळचा घाईचा वेळ वाचावा म्हणून रात्रीच भाज्या चिरून ठेवणे किंवा पेस्ट रात्री तयार करून ठेवणे अशा टिप्स दिल्या जातात, परंतु रात्रीपासून पेस्ट, प्युरी करून किंवा भाज्या चिरून ठेवल्याने त्यामध्ये कुठलेही शरीराला लागणारे न्यूट्रिशन राहत नाही. म्हणून रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे, म्हणजेच भाजी चिरायला किंवा पेस्ट प्युरी बनवायला वेळ मिळेल. 22. वरील सर्व गोष्टी जर तुम्ही नियमितपणे लक्षात ठेवल्या किंवा पाळल्या तर कदाचित पैसा आणि थोडा वेळ जास्त लागू शकतो, परंतु आपल्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे पैसाही नाही आणि वेळ देखील नाही. कारण भविष्यात जर आपल्याला एखादा गंभीर आजार झाला तर त्यावेळेस पैसा आणि वेळ काहीच कामात येणार नाही. म्हणून पैसा कमी मिळवा, पण आरोग्यासाठी मात्र 100% द्या. आशा करते की वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. जर वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहाच मराठी या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.